नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. वेलकम बॅक टू एम पी एस सी ट्रिक यूट्यूब चॅनल. या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एक मोठी सिरीज सुरू केलेली होती चालू घडामोडी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये 2020 शेवटच्या घडामोडी आणि 2021 घडामोडी, म्हणजे तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चांगल्या पद्धतीने अभ्यास व्हावा याच्यासाठी आपण ही सिरीज सुरू केली. प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहे, ठीक आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा. @ एम पी एस सी ट्रिक्स नावानं टेलिग्राम चॅनल आहे. अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. लेक्चर जर आवडत असतील तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करत चला, लाईक करत चला, ठीक आहे. आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणते आठवड्याचे 24 तास नळाद्वारे पिण्यायोग्य सुरक्षित पाण्याची सुविधा पुरवणारे भारतातील पहिले शहर ठरले. म्हणजे भारतातलं पहिलं शहर कोणतं की ज्यानं आठवड्याचे 24 तास नळाद्वारे पिण्यायोग्य सुरक्षित पाणी सुविधा पुरवणारं ठरलं, कोणतं शहर आहे? वाराणसी आहे, चंदीगड आहे, पुरी आहे का अमृतसर आहे, ठीक आहे. सध्या करंटमध्ये चर्चेत होतं. याचं करेक्ट ॲन्सर येतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, ते म्हणजे पुरी. पुरी म्हणजे ओडिशा राज्यामध्ये असणारं हे शहर आहे की जे 24 तास नळाद्वारे पिण्यायोग्य पाण्याची सुरक्षा सुविधा देणारं भारतातलं पहिलं शहर ठरलं. सध्या चर्चेत काय आहे? जल जीवन मिशन चर्चेत आहे. आणखी करंटमध्ये बघायला गेलं तर जल जीवन मिशन म्हणजे काय, तर नरेंद्र मोदी सरकारचं एक महत्त्वाचं टार्गेट आहे की प्रत्येक घराला, भारतातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा होणं, नळाद्वारे पाणी पुरवठा करणं हे प्रत्येक टार्गेट होतं. आणि हे टार्गेट कधीपर्यंत अचीव करायचं आहे आपल्याला? 2024 अचीव करायचं आहे. त्याच्यामुळे जल जीवन मिशन हा एक मुद्दा आहे की जो अलीकडच्या काळामध्ये चर्चेत होतं. तर हे नक्की लक्षात ठेवा, आठवड्याचे 24 तास नळ्याद्वारे पिण्यायोग्य सुरक्षित पाण्याची सुविधा पुरवणारं भारतातलं पहिलं शहर ठरलं होतं पुरी. ओके, दुसरा गट. दुसरा महत्त्वाचं म्हणजे हर घर जल, ह्या योजनेनुसार हर घर जल असणार पहिलं राज्य कोणतं ठरलं, हर घर जल पुरवणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं, तर याच्यानुसार पहिलं राज्य ठरलं करंटमध्येच होतं ते म्हणजे गोवा. म्हणजे हे सुद्धा करंट अफेअरची न्यूज तुम्हाला या ठिकाणी फोकस करावी लागेल. आय होप हा घटक लक्षात आला असेल. पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती कर्नाटक राज्याचे 23वे मुख्यमंत्री म्हणून निवडून आली? सध्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री हा घटक चर्चेत होता. BS येदियुरप्पा, त्यानंतर अरविंद बेलाड, बसवराज बोम्मई, काही यापैकी नाही. आता ही न्यूज कधी चर्चेत होती? 26 जुलै 2021 चर्चेत होती. येदियुरप्पा यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी बसवराज बोम्मई यांची नेमणूक करण्यात आली, म्हणजे ते कर्नाटकचे 23वे मुख्यमंत्री ठरले. दुसरा एक घटक लक्ष देतोय का बघा, तुम्हाला बोम्मई नावाने खटला पण आहे, SR बोम्मई खटला. ते सुद्धा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री होते. तो खटला कशाच्या नावानं ओळखला तो? बरं, तुम्हाला असं प्रश्न विचारला, SR बोम्मई खटला, या खटल्यानं कोणत्या कलमाचा अर्थ लावला? 352 कलम की 356 भारतीय राज्यघटनेतलं कलम, कोणत्या कलमाचा अर्थ या SR बोम्मई खटल्यानं लावला असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर उत्तर काय असेल? 356 म्हणजे राष्ट्रपती राजवट आणि तो मुद्दा सध्या चर्चेत आहे. याचा अर्थ SR बोम्मई खटल्यानं 356 कलमाचा अर्थ लावला, 352 नाही. आयोगानं एकदा या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारला आहे, म्हणजे तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न अपेक्षित आहेत हे लक्षात घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूनं 2020 टोकियो ऑलिम्पिक खेळामध्ये 24 जुलै 2021 रोजी महिलांच्या 49 किलोग्रॅम भारोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं, म्हणजे वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकलं आणि भारताचं या टोकियो ऑलिम्पिकमधलं खातं उघडलं? नाव बघा, मजिझिया भानू, एन गंगबम सोनिया चानू, सईखोम मीराबाई चानू का मोनिका देवी, असे ऑप्शन्स आहेत. याचं करेक्ट ॲन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, सईखोम मीराबाई चानू यांनी पहिल्यांदा भारताला पदक जिंकून दिलं भारोत्तोलन स्पर्धेमध्ये रौप्य पदक, ठीक आहे. यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, म्हणजे राजीव गांधीचं नाव आता बदललं आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या ऐवजी आता तिथं काय म्हटलं जातं, तर तिथं तुम्हाला आपले जे हॉकीचे जादूगर आहेत त्यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलं आहे. त्यामुळं सईखोम मीराबाई चानू या ठिकाणी ऑलिम्पिकचा घटक आहे ना, तर नक्की लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, नोकरी हमी योजना सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? काय विचारलंय? नोकरी हमी योजना सुरू करणारं, सिक्कीम, ओडिशा, तेलंगणा, केरळ. तर करेक्ट ॲन्सर आहे केरळ. केरळ हे नोकरी हमी योजना सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य. समजा तुम्हाला असं विचारलं, हमीभाव लागू करणारं,
ठीक आहे, हे पहिलं राज्य कोणतं? भाजीपाल्यांसाठी हनमी भाव लागू करणारं पहिलं राज्य विचारलं तरी सुद्धा ते उत्तर तुमचं काय असणार आहे, केरळ असणार आहे. केरळनं 24 प्रकारच्या भाजीपाल्यासाठी हमी भाव जाहीर केला आणि देशातलं ते पहिलं राज्य ठरलं होतं, देशातलं पहिलं. किंवा तुम्हाला नोकरी हमी सुरू करणारी म्हटलं तरी सुद्धा केरळ आहे. हे करंटमध्ये चर्चेत असलेलं केरळ राज्य लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, देशातला पहिला ऑनलाईन कचरा विनिमय कार्यक्रम कोणत्या राज्यानं सुरू केला आहे? तर तो होता आंध्र, तेलंगणा, ओडिशा, कर्नाटक. करेक्ट आन्सर येतं आंध्र प्रदेश. करेक्ट आन्सर येतं आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश आणखी कशामुळे चर्चेत आहे? ऑपरेशन मुस्कानमुळे चर्चेतलं आहे, म्हणजे हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी सुरू असलेलं मुस्कान ऑपरेशन ते सगळ्यामुळे चर्चेत आहे. हा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं आहे 2020 टोकियो ऑलिम्पिक खेळाचे घोषवाक्य होते? म्हणजे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा जी पार पडली त्याचं घोषवाक्य कोणतं? आता नावामध्ये फक्त लक्षात घ्या, फास्टर, हायर, स्ट्रॉंगर हे तिन्ही वर्ड सगळीकडे सारखेच आहेत, फक्त इथं कोणताच वर्ड नाही. इथं आहे टुगेदर आणि इथं आहे युनायटेड. करेक्ट आन्सर काय की 2020 टोकियो ऑलिम्पिक खेळाचं घोषवाक्य कोणतं? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर, फास्टर, हायर, स्ट्रॉंगर, टुगेदर. टुगेदर हे काय होतं 2020 या टोकियो ऑलिम्पिक खेळाचं काय होतं? घोषवाक्य होतं. मग ही उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या कालावधीमध्ये पार पडली? तर ही होती 23 जुलै 2021 पासून सुरुवात झाली आणि कधी संपली होती? 8 ऑगस्ट 2021. 23 जुलै 2021 आणि ते 8 ऑगस्ट 2021 टोकियो ऑलिम्पिक खेळाचं घोषवाक्य, फास्टर, हायर, स्ट्रॉंगर, टुगेदर ह्या ठिकाणी लक्षात घ्या. जम्मू काश्मीर, पुढचा प्रश्न आहे, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेश यांचे एकत्र उच्च न्यायालय याचे नाव बदलून डॅश डॅश असे ठेवण्यात आले. म्हणजे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे आणि लडाख केंद्रशासित प्रदेश यांचं एकत्र उच्च न्यायालय याचं नाव काय ठेवले? जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय असं करण्यात आलं, त्यामुळे करंटमध्ये चर्चेत होतं. समजा तुम्हाला असं विचारलं, जम्मू काश्मीर आणि लडाख ओके हे जे युनियन टेरिटरी आहेत, युनियन टेरिटरी याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? अंमलबजावणी कधीपासून विचारलं तर त्याचं उत्तर आहे 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर आणि लडाख यांची अंमलबजावणी युनियन टेरिटरी म्हणून सुरुवात झाली. हा घटक इथं लक्षात घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यात भारतातलं पहिलं धान्य वितरण करणारं ATM? इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण चर्चेत आहे, लक्षात राहू द्या. धान्य वितरण करणारं ATM कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलं? कोणता जिल्हा आहे पहिला भारतातला जिल्हा म्हणून ओळखला जातो? फरीदाबाद आहे, अंबाला आहे, फतेहबाद आहे का गुरुग्राम? करेक्ट आन्सर आहे गुरुग्राम. ओके, गुरुग्राममध्ये फर्रुखनगर या ठिकाणी येतं ते. फर्रुखनगर ठिकाण जर बघायला गेलं, फर्रुखनगर या ठिकाणी धान्य वितरित करणारं ATM स्थापन करण्यात आलं आणि ते भारतातलं पहिलं होतं, त्याच्यामुळे ही न्यूजसुद्धा चर्चेमध्ये होती. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, खालीलपैकी कोणते देशातलं पहिलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ठरलं की जिथं 100% लोकांनी COVID-19 लसीची पहिली मात्रा घेतली? COVID-19 लसीची पहिली मात्रा घेतली असं देशातलं पहिलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ठरले. अंदमान निकोबार आहे का, गोवा, दिल्ली, लडाख? करेक्ट आन्सर आहे लडाख. लडाखमध्ये ना लोकसंख्या कमी होती आणि तिथं 100% लोकांनी COVID-19 लसीची पहिली मात्रा घेतलेली होती, त्याच्यामुळे ते चर्चेमध्ये होतं. लडाख बऱ्याच गोष्टीमुळं चर्चेत येत आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये देशातलं पहिलं स्पायडर म्युझियम आहे? देशातलं पहिलं स्पायडर म्युझियम म्हटलं मेळघाट, नागार्जुन सागर, सुंदरबन आणि नामदफा. करेक्ट आन्सर आहे मेळघाटमध्ये. मेळघाट देशातलं पहिलं स्पायडर म्युझियम, ते अलीकडच्या काळामध्ये चर्चेत होतं. बरं, असं विचारलं तुम्हाला, नामदफा हे जे व्याघ्र प्रकल्प, नामदफा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतं? लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेश. नामदफा म्हटलं अरुणाचल प्रदेश. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहरात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी भारतातला पहिला स्मॉग टॉवर उभारण्यात आला? म्हणजे हवा गुणवत्ता सुधारायच्या म्हणून स्मॉग टॉवर. प्रदूषण कुठं जास्त झालं होतं, कोणतं शहर होतं अलीकडच्या काळामध्ये चर्चेत होतं? बेंगळूर, कलकत्ता, नवी दिल्ली, पुणे. तर हे नवी दिल्लीतलं जे हवेची गुणवत्ता सुधारायची आहे म्हणून भारतातला पहिला स्मॉग टॉवर कुठं उभारण्यात आला आहे? स्मॉग म्हणजे ओके, हे नवी दिल्लीमध्ये उभारण्यात आलं आहे. हे सध्या करंटमध्ये ना चर्चेत असलेला एक महत्त्वाचा घटक आहे, याच्याकडे पण लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यात भारतातील सर्वाधिक उंचीवरचं औषधी वनस्पतींचं उद्यान तयार करण्यात आलं? भारतातील सर्वाधिक उंचीवरचं औषधी वनस्पतींचं उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आलं? हरिद्वार, चामोली, उत्तरकाशी का देहरादून?
आता इथं जर तुम्ही विचार करा, भारतातली सर्वाधिक उंचीवरचं औषधी वनस्पतींचं उद्यान हे चामोली जिल्ह्यामध्ये येतं. चामोली, चामोली म्हणजे कोणतं राज्य येणार आहे? उत्तराखंड जिल्हा येणार आहे. कोणता राज्य येणार आहे? सॉरी, उत्तराखंड राज्य या ठिकाणी येणार आहे. बरं, हे किती? तर समुद्रसपाटीपासून जवळपास 11,000 फूट उंचीवर हे तुम्हाला पाहायला मिळतं. आता उत्तराखंड राज्यात चामोली जिल्हा, तिथलं एक खेड आहे, त्या खेड्याचं नाव आहे माना. माना या खेड्यामध्ये सर्वाधिक उंचीवरचं औषधी वनस्पतींचं उद्यान भारतातलं तयार करण्यात आलं, तो आहे चामोली जिल्हा. करंटसाठी परीक्षेमध्ये ना असे मुद्दे आहेत ना, याला तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशात हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारा जगातला सर्वात मोठा प्रकल्प कार्यान्वित झाला? की हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारा जगातला सगळ्यात मोठा काय म्हणतोय प्रकल्प? ऑप्शन दिलेत, ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे, न्यूझीलँड. करेक्ट आन्सर काय असेल? याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे आइसलँड. आइसलँड या देशामध्ये हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारा जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प कार्यान्वित झाला. कधी झाला? 8 सप्टेंबर 2021. 8 सप्टेंबर 2021 रोजी. मग त्या प्रकल्पाचं नाव काय? नाव आहे ओर्का. नाव आहे काय? आहे ओर्का. हे करंटमध्ये ना खूप चर्चेत आहे सध्या, ओर्का. ओके, की जगातला देशातून म्हणजे हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारा जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, ओर्का नावाचा प्रकल्प आहे आइसलँड देशामध्ये. ठीक आहे, पुढचा करंट अफेअरची न्यूज आहे ती म्हणजे, खालीलपैकी कोण एकाच पॅराऑलिम्पिक खेळामध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली? की एकाच पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदकं जिंकली अशी कोणती भारतीय महिला आहे की जिनं असं जिंकलं? भाविनाबेन पटेल, अवनी लेखारा, सृष्टी अग्निहोत्री, का यापैकी नाही. आता चर्चेत कोण होतं? अवनी लेखारा. अवनी लेखारा या एकाच पॅराऑलिम्पिक खेळामध्ये 2 पदकं जिंकलीत आणि त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या होत्या. करंटमध्ये चर्चेतला घटक. आता यांनी जो मेडल जिंकलं, पहिलं मेडल होतं 10 मीटर एअर रायफल, 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग पोझिशन असते. त्या वेगवेगळ्या प्रकार आहेत यामध्ये. स्टँडिंग पोझिशन SH1 याच्यामध्ये त्यांनी गोल्ड जिंकले. याच्यामध्ये काय जिंकलं? त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं. आणि अवनी लेखारा यांनी नंतर आणखी एका टूर्ना भागामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, ते होतं 50 मीटर 3 पोझिशन्स. याच्यामध्ये त्यांनी काय जिंकलं? कांस्य पदक जिंकलं. त्याच्यामध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलं, त्याच्यामुळे त्या चर्चेत होत्या. तर अवनी लेखारा, लक्षात ठेवा, एकाच पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅराऑलिम्पिक खेळून 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. ओके, आणि आतापर्यंत आय थिंक पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पण पहिलीच येते. ठीक आहे, त्यामुळे ते घटक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कोण पॅराऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी ठरले? की सध्या पॅराऑलिम्पिक स्पर्धा झाली, भारताचेच व्यक्ती आहे की ज्यांनी पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकलं आणि ते पहिले IAS आहेत. ओके, लक्षात घ्या. कृष्णा नागर, सुहास यतिराज, मरियप्पन थंगावेलू, का यापैकी नाही. चर्चेत होते सुहास यतिराज. सुहास यतिराज हे पहिले IAS अधिकारी आहेत भारताचे की ज्यांनी पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकलं. कोणतं पदक जिंकलं? यांनी रौप्य पदक जिंकले. रौप्य पदक. पर कोणत्या खेळामध्ये जिंकले? बॅडमिंटन खेळामध्ये जिंकले. बॅडमिंटन. आता ते कोणत्या पदावर होते जेव्हा त्यांनी पदक जिंकलं? तेव्हा ते नोएडाचे जिल्हादंडाधिकारी, नोएडाचे जिल्हादंडाधिकारी होते, त्या पदावर होते. आणि आता त्यांनी जिंकल्यामुळे ते चर्चेत होते. नंतर त्याची बदली होईल वगैरे घटक आहे, पण जिल्हादंडाधिकारी पदावर असताना यांनी जिंकलं. आता याच्यामध्ये कसं आहे की हे पॅराऑलिम्पिक म्हणजे अपंग असणाऱ्या व्यक्तीमध्ये यांनी पुरुष एकेरीमध्ये हे बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकले, पुरुष एकेरी. पण त्याच्यातला टाईप येतो SL4. वेगवेगळे टाईप आहेत अपंगत्वाचे प्रकार, त्यानुसार दिलं जातं. हे रौप्य पदक आहे, रौप्य पदक. पहिले लक्षात ठेवा, पॅराऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे सुहास यतिराज, की जे नोएडाचे जिल्हादंडाधिकारी होते, ते चर्चेमध्ये होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती हाऊ द अर्थ गॉट इट्स ब्युटी या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहे? हाऊ द अर्थ गॉट इट्स ब्युटी म्हटलं, सुधामूर्ती, अनुराधा रॉय, अरुंधती रॉय, रस्किन बॉन्ड. करेक्ट आन्सर आहे सुधामूर्ती. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीला प्रतिष्ठित राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार 2021 याचा विजेता घोषित करण्यात आला? राष्ट्रीय लोकमान म्हणजे लोकमान्य टिळक ट्रस्ट जे आहे, या ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो.
याच्यामध्ये सायरस पुनावाला, आदर पुनावाला, रतन टाटा, अजिम प्रेमजी. करेक्ट ॲन्सर आहे सायरस पुनावाला. सायरस पुनावाला म्हणजे जे सिरम इन्स्टिट्यूट आहे याचे संस्थापक म्हणून यांना ओळखलं जातं आणि त्यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मानित केलं, त्यामुळे ते चर्चित होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 जिंकला? महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 कोणी जिंकला? तर तो उषा मंगेशकर, आशा भोसले, लता मंगेशकर, मीना खाडीलकर, आशा भोसले यांनी जिंकलं. आता महाराष्ट्र भूषण म्हणजे काय? महाराष्ट्र सरकारकडं देण्यात येणारा सगळ्यात मोठा पुरस्कार. आता हा पुरस्कार देताना बऱ्याच सेक्टर विचारात घेतले जातात, म्हणजे आरोग्य सेक्टर असेल तो विचार घेतला जातो, उद्योग असेल किंवा कला असेल, क्रीडा आहे, आरोग्य, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन किंवा विज्ञान किंवा समाजसेवा, एवढी क्षेत्र कन्सिडर केली जातात. एवढे क्षेत्र कन्सिडर करून काय केलं जातं? पुरस्कार दिला जातो. मग आता चर्चेमध्ये काय आला? तर पहिला घटक, हा पुरस्कार पहिल्यांदा कोणाला दिला? पहिली व्यक्ती होती 1996 हा पुरस्कार दिला, ते होते पु ल देशपांडे. हे पहिले विजेते आहेत की ज्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली व्यक्ती. दुसरा पुरस्कार दिला लता मंगेशकर यांना 1997. लता दीदींना दुसरा पुरस्कार दिला 1997, त्यामुळे चर्चेत होते. त्यानंतर सुनील गावस्कर आहेत 2000, सचिन तेंडुलकर आहे 2001, ते चर्चेतला घटक. हे तर फक्त माहीत असू द्या. आता या पुरस्काराचं स्वरूप सुरुवातीला 5 लाख रुपये होतं. किती होतं? 5 लाख. 2012 हे महत्त्वाचं वर्ष आहे. 2012 या वर्षी काय केलं? या पुरस्काराचं स्वरूप 5 लाखावरनं 10 लाखावर घेतलेलं. म्हणजे पुरस्काराचं स्वरूप आता किती केले? 10 लाख केले. ठीक आहे, हा पहिला घटक याच्यामध्ये केलं. दुसरं काय होतं? हा पुरस्कार देताना 2012 आणखी एक चेंजेस केला. हा पुरस्कार देताना अगोदर काय केलं जायचं? म्हणजे हा पुरस्कार देताना सुरुवातीला की जो व्यक्ती फक्त भारतीय आहे त्याला, महाराष्ट्रीयनं त्याला दिलं जायचं. परप्रांतीय व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात नव्हता, पण 2012 परप्रांतीय व्यक्तींना सुद्धा दिला जातो. फक्त अट टाकली, त्या व्यक्तीचं भारतामध्ये 15 वर्ष वास्तव्य असणं गरजेचं आहे. किमान किती वर्ष वास्तव्य असणं गरजेचं आहे? 15. तर त्या व्यक्तीला या ठिकाणी दिलं जाईल. हा महत्त्वाचा घटक आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, खालीलपैकी कोणती व्यक्ती हातमाग क्षेत्रातलं उत्पादन दुप्पट करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष होते? एन के सिंग, अजय त्यागी, सुभाष चंद्र खुंटिया, सुनील सेठी. सुनील सेठी करेक्ट आन्सर आहे. सुनील सेठी. हां, सेठी. हातमाग म्हणजे, आता मला असं प्रश्न विचारला, राष्ट्रीय हातमाग दिन कधी असतो? पहिला घटक, राष्ट्रीय हातमाग दिन म्हणजे नॅशनल हँडलूम डे असं म्हटलं जातं. ओके, दिवस कधी असतो? तर तो असतो 7 ऑगस्टला. कधी असतो? 7 ऑगस्ट. राष्ट्रीय हातमाग दिवस 7 ऑगस्ट. कोणती व्यक्ती आहे? सुनील सेठी होते. 9 सदस्य समिती होती आणि त्याचे अध्यक्ष होते. यांनी टार्गेट काय दिलं? की काय करायचं आहे? 3 वर्षामध्ये आपल्याला उत्पादन दुप्पट करायचं आहे. 3 वर्षामध्ये, 3 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादन दुप्पट करायचं आहे आणि निर्यात चौपट करायचे हे टार्गेट याच्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. ठीक आहे, की हातमाग क्षेत्रातील उत्पादन दुप्पट करण्यासाठी किंवा निर्यात चौपट करण्यासाठी सुनील सेठी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली होती, त्यामुळे हा घटक या ठिकाणी चर्चेत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरील कार्यकाळ 7 ऑगस्ट 2021 पासून 3 वर्षासाठी पुन्हा वाढवण्यात आला? रेखा शर्मा, कमलेश गौतम, चंद्रमुखी देवी, श्यामला एस कुंड. करेक्ट आन्सर आहे रेखा शर्मा. रेखा शर्मांचा आता वाढवलेलं आहे सरकारनं. आता दोन घटक, राष्ट्रीय महिला आयोगाचा अधिनियम किती सालाचा आहे? दोन महत्त्वाच्या गोष्टी फक्त लक्षात घ्यायचा. तुम्हाला जर विचारलं राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम, उत्तर असणार आहे 1990. जर तुम्हाला असं विचारलं राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 1992. ओके, तुम्हाला अधिनियम कितीचा? 90 चा. स्थापना कधी झाली? 1992. आणि सध्या रेखा शर्मा यांचा कालावधी सरकारनं वाढवल्यामुळं राष्ट्रीय महिला आयोग सध्या चर्चेमध्ये होता. तर या अशा पण प्रश्न आहेत की याच्यावर तुम्हाला थोडंसं फोकस करायचं आहे. आजचे जे सेशन होतं याच्यामधून करंट अफेअर्सचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केले. तुम्हाला जर लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.